अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकांना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज यांच्या वतीने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात राज्यस्तरीय अटल करंडक आयोजित करण्यात आले होते. अटल करंडकाची सुरुवात जशी जल्लोषात झाली तसाच त्याचा समारोप देखील शानदार झाला. रविवारी पारितोषिक वितरण समारंभाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकांना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स यांच्या वतीने राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 3 दिवस सुरू असणाऱ्या या अटल करंडक कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी संपन्न झाला. यावेळी उपमहापौर चारुशीला घरत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भुईर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, माजी नगरसेविका नीता माळी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल चेंबूरकर, दिग्दर्शक योगेश सोमण, मिहिर राजदा, प्रमोद शेलार, कवी समीर खरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक सामनाथ फुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्या लक्षवेधी एकांकिका दर्दपोरा हिला 5,000 रुपये आणि प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच या अटल करंडकामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, संगीत, नेपथ्य, दिग्दर्शक, प्रकाश योजना यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यास रोख रक्कम आणि प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा ही वर्षभर अनेक कार्यक्रम करीत असते, त्यामुळे दिवसेंदिवस या शाखेची प्रगती होत आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी संस्कृती रुजावी आणि ती वाढावी यासाठी प्रयत्न करत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा ही वर्षभर अनेक कार्यक्रम करत असते, जसे 9 वर्ष स्वागत शोभायात्रा, त्याच्यामध्ये सांगता मोठ्या प्रमाणामध्ये सांगता इथं पार्टिसिपेट करते, त्याचबरोबर मराठी काव्य स्पर्धा, हिंदी काव्य स्पर्धा, स्थानिक कलावंतांची 2 नाटक, म्हणजे त्याच्यामध्ये गीत रामायण हे अतिशय सुंदर असं नाटक या व्यासपीठावरती इथं सादर केलेलं होतं, त्याचबरोबर संतवाणी हा कार्यक्रम सुद्धा इथे सादर केलेला होता. याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत 5 नोव्हेंबर रोजी लता दीदींच्या गाण्यांचा कार्यक्रम सुद्धा इथे घेण्यात आलेला होता. आणि अशा प्रकारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा ही दिवसेदिवस अनेक संत कार्यक्रम घेत संत याची प्रगती होत आहे. ह्या प्रगतीला जर कोणी कारणीभूत असेल, जर संत इथे कोण परिश्रम करत असेल, तर हे सर्व स्वयंसेवक, ह्या स्वयंसेवकांच्या मुळेच ही इथे पनवेल शाखा ही इथं मराठी संस्कृती आपली रुजावी, ती वाढावी ह्यासाठी इथे प्रयत्न करत आहे.